आता बातमी येते लातूर जिल्ह्यातून. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सैनिकची वाडी अर्थात केंद्रेवाडी इथं काल रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. या गावात चोरट्यांनी 6 केंद्रे कुटुंबियांच्या घरात घरफोड्या केल्या असून रोख रक्कम आणि सोनं लंपास केलं आहे. चोरट्यांनी घरातील सर्व सामानाची नासधूस करत सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून टाकलंय. या चोरीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून नागरिक भयभीत झालेत. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला असल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रे रात्रीच्या आम्ही झोप येत असताना मी जेव्हा सकाळी लवकर उठले तेव्हा आमच्या घराला मी बघितलं असता अर्धवट दार उघडं दिसलं आणि मी नंतर घरामध्ये गेल्यानंतर सगळे डबे अस्तव्यस्त दिसले. तर मी जेव्हा ह्यांना उठवलं आमच्या मालकाला त्यांनी बघितलं असता कडी तोडलेली लक्षात आली. आमचं गेलं काही नाही पण सगळ्या घरामध्ये त्यांनी चापामजा करून निघून गेल्या. विक्रम केंद्रे माझ्या घरामधून 4 तोळे सोनं म्हणजे त्याच्यामध्ये बोरमाळा आहे, 2 अंगठ्या आहेत आणि हसबिंदले आहेत माझे आणि लॅकिट आहे. असं 4 तोळे सोनं आहे आणि 60,000 रुपये काल परवा आडतीमध्ये माल घातलेल्याचे पैसे आहेत 60,000.